गावच्या उपसा सिंचन योजनेत शासनाने तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे हे रविवारपासून औंध येथील बाजारपटांगण येथे असलेल्या ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. 2012 पासून औंध 16 गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. शासनाने औंध 16 गावांचे सविस्तर सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. त्यामध्ये 16 गावांचा समावेश आहे. या गावातील 5475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती या उपोषणावेळी जगदाळे यांनी दिली आहे. जोपर्यंत शासन तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी औंध 16 मोठ्या संख्येने गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सोसायटी चेअरमन, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी, महिला आणि युवा वर्ग यांना बरोबर घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे. तथापि शासन वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहे. लोकांची या भागातल्या सहनशीलता संपत आलेली आहे. गेली 12 वर्ष झाला मी यासाठी सातत्यानं पाठपुरावा, मागणी आणि संघर्ष करत आलेलो आहे. शासनानं आता या भागातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या जनतेचा आता अंत बघून आहे. शासनानं तत्काळ या औंध उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा आणि ह्या भागातल्या जनतेच्या भावनेचा आदर करावा. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.